यशोदी 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 पानी पी, पानी पी गी पानी पानी गे यशोदी शांत शांत बरं वाटतंय का थांबा मी आत्ता येते आपण नव्या घरी जायचं आपल्या माणसांमध्ये की नाही हो हे समजवी घेऊन जा यात बाळाच अंगडी टोपड आणि लंगोट आहे याने बाळाला सर्दी नाही वाटणार या माझ्या हाताने शिवले हे सगळं यात माझ्या मायेची उभा आणि हे चाटण बाळाला जर सर्दी झाली तर हे चाटून दे त्याला आणि अंग पण गरम झालं ना तर ते आहे त्याला बाळाला बरं वाटत आणि हे खेळणं बाळाच्या पाळण्याला जाव ह्याच्याशी खेळता खेळता
हळूहळू तो आईला विसरून जाईल. ओ नो नो माझी आठवण म्हणून त्या बाळाला जर यापुढे आमची भेट झालीच नाही मला आता निघायला हवं. यशोदेला आणि बाळाला घेऊन त्या वस्तीमध्ये गेलो होतो. हा मग प्रति बाळाला तिथं ठेवायला तयार नाही. तिचं म्हणणं असं की मी रस्त्यावर राहून भीक मागेन पण बाळाला कोणाच्या ताब्यात नाही देणार. अरे कसं बी झालं काय बी झालं तरी यशोदा त्या पोराची आई आहे. हे समजलं तिला पचनी पडेस्तोवर थोडा येळ जाईलच ना. बापर किती येळ पाटलाच्या घराण्यात असा अर्धवट मूल जन्माला आलंय अशी बोंबाबोंब होऊन आपल्या इज्जतीचा पार पंचनामा झाल्यावर पाळण्याला झोकं देतेस. अपशकून आहे हा. आईच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्याच्या स्वाधीन केल्यावर त्याच्यापेक्षा आणखी मोठा अपशकून काय असू शकतो. या समाजानं एका आईला तिच्या बाळापासून तोडलंय. माझं जिवंत बाळ मारलं या समाजानं. गेला
रखमाबाई, शोक करून काही फायदा आहे का? आपल्या नशिबात असतं तेच घडतंय. इतक्या वर्षाने नवस सवस करून पाटलाच्या वाड्यात मूल जन्माला आलं आणि ते पण लगेच देवाने नेलं. मग वाईट वाटणार नाही तर काय ग? वंस चहा घ्या. आणि हे काय कसली आवराआवर करताय? आता काय कायमची राहू की काय? इत मला माझ्या घरी जायला न ग. अहो जाल की, चहा घ्या आधी. नको, इच्छा नाहीये. अहो असं काय करताय? थोडा चहा घ्या की. अहो जायचंय ना तुम्हाला, मग जावा की. भाऊजी 2 दिवसांनी घ्यायला येणार आहेत तुम्हाला असं म्हणत होते ते. 2 दिवसांनी होय? आणि तोर काय करायचं? मी येत बाळाबरोबर सासरी गेली असते तर मोठा बबरा झाला असता म्हणून थांबले होते आतापर्यंत. पण आता बाळाबरोबर त्याच करंटेपणही गेलं. आता आणखीन 2 दिवस कशाला वाढवायचे? तुम्ही दिनाला सांगा ना मला सासरी सोडून यायला. अहा, मी सांगेन त्यासनी समजा. अगोदर चहा घ्या, मी समजा समजावून सांगते त्यासने. हा पाटील, औषधपणाचा काय बी फरक पडला नाही पुरावर? हो आपल्या मोठ्या माणसांचं ठीक आहे हो, पण लहान पोरांचं कसं काय सांगणार काय होतंय ते? अहो त्या पोराला बरं वाटावं म्हणून आम्ही पोत्यानं पैसा खर्च करायला तयार होतो बघ. पण कसं आहे, परमेश्वराच्या मनातच नसलं तर पैसा अडका असून त्याचा काय उपयोग? अरे बघा, आलं देवाजीच्या मनात तिथं कुणाचं काय बी चालत ना बघा. निघायचं दिना ताई, नाही जाता येणार आपल्याला का? अगं भाऊजी स्वतः 2 दिवसांनी येत आहेत. अरे पण आता गेले तरी काय बिघडणार आहे? आता इथं थांबून काय करायचं? मी या रिकाम्या पाळण्याकडे पाहत राहायचं टक्का मग. या रिकाम्या पाळण्याप्रमाणेच मला समजा काही रिकामा रिकामा वाटायला लागले. तिकडे गेले तर कामामध्ये तरी दिवस जाईल. इथं आई काय बी करू देत नाही, म्हणते ओली बाळंती नाही, जिला बाळच नाही. ती कसली आली बाळंती? अगं असले कसले विचार करतेस तू? हे असले विचार मनात येऊ नये म्हणून तर म्हणते मी जाऊ दे मला इथन. अगं पण भाऊजींचे विचार आपण नाही डावलू शकत. ते म्हणतील माझ्यावर विश्वास नव्हता, 2 दिवस धीर धरवत नव्हता, मग आपण काय सांगणार त्यांना? त्यांना काय सांगायचं ते मी सांगेन, त्याची काळजी तू नको करू. आपण निघूया तू. हे बघ, तू जर झोपणार असशील तरच गाणार हा. मी झोप बाबा, झोप झोप. जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार साये, तोच भार साये. जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, बाळ सोडणी ते दिधले कुंतीने जळात, तरी राधिकेच्या धरते वाढले सुखात. कर्णराज म्हणून त्याचे नाव अमर आहे.
साधू संत कबीराला त्या छळती लोक सारे, साधू संत कबीराला त्या छळती लोक सारे, पांडुरंग रक्षे त्याला प्राशुनी निखारे, आसवेच त्याची झाली दुःख रूप दोहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार आहे। हे निसर्गात चक्र आहे ना, ते कोणासाठी कधी थांबत नाही, कोणासाठी थांबत नाही। माणूस जन्माला आला की त्याच्या सोबत मृत्यूही असतो, त्याचा घडा भरला की तो फुटला रे। चल दादा निघायचं, काय रे असं गप्प का बसला? काय नाही ग, तू काय खाल्लंस का? दादा विषय बदलू नको, मला माहितीये तू काहीतरी लपवतोस माझ्यापासून। अगं मी काय म्हणत होतो माहित आहे, उद्या तुझ्या सासरी आपल्याला जाता येणार नाही का? भाऊजी तसं सांगून गेलेत। अरे ते माझ्या हक्काचं घर आहे, म्या तिथे काम आणून नाही जायचं। अगं म्या कुठे नाही म्हणतोय, पण दोन तीन दिवस थांब की। दोन तीन दिवसानं काय फरक पडणार आहे? फरक पडतो। काय फरक पडतो हे तू तुझ्या नवऱ्याला विचार। दादा तुला माझी शपथ आहे, मला माझ्या सासरी सोडून ये। आई शेवटी तू शपथ घातलीस ना मला, मग ऐक तुझ्या सासरच्या माणसाने समजा गावात सांगितलंय तुझं मूल मेलंय, तुझं मूल मेलंय। काय माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे, माझं बाळ जिथं असताना तुम्ही समजे अहो सांगायला समजांना, आपलं बाळ जिवंत आहे म्हणून सांगत का नाही तुम्ही? तरी सांगा ना समजा ना, माझं माझी ताय म्हणून तुम्ही का काय बोलत नाहीये? तुझे गप्प काय, समजा खोटं आहे सांगा, समजा सांगा।